नो पार्किंग मधल्या गाडीला जॅमर लावल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसाला थेट वर्दी उतरव चिरून टाकेन आणि पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मजुरी करत गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. मात्र त्यानंतर त्यांची मस्ती उतरून चक्क ढसाढसा ते रडायला लागलेत. मीरा रोडमध्ये गुरुवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्ण दबडे हे नो पार्किंग मधल्या गाड्यांवर कारवाई करत होते. मीरा रोडमधल्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्रात मोटार उभी केली होती. या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्यानं त्यांनी जॅमर लावला. लगेचच तिथल्याच एका दुकानातून अरुण सिंग आणि त्यांची पत्नी मीना बाहेर आले. गाडीला जॅमर लावल्याचं पाहून दोघेही पोलिसावर तुटून पडले. वाटेल तशा धमक्या, शिवीगाळ, मुजोरी आणि पैशांची मस्ती दाखवून तमाशा करायला लागले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. रस्त्यावर हिरोगिरी करणाऱ्या अरुणला अटक करताच तो ढसाढसा रडायला लागला. त्याचा रडतानाचा आणि पोलिसांवर दांडगाई करतानाचे दोन्ही व्हिडिओ पाहू आपण या स्क्रीनवर बघताय. गुन्हा दाखल होताच पोलिसांना गयावया करून दोघेही नवरा बायको माफी मागायला लागले आणि पुन्हा असं वागणार नाही म्हणून विनवण्या करत होते. पहिले सोचना मांगता था पहिले सोचना मांगता था छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबईमध्ये 24 तासात 540 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 628 जणांनी कोरोनावर मात केली तर 13 रुग्णांचा कोरोनानं बळी गेलाय. सध्या रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 96% आहे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7714 इतकी आहे. मुंबईमध्ये कोरोना रोखण्यात धारावीनं आघाडी घेतली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान 5व्यांदा एकही रुग्ण सापडलेला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दईचे भाग असणाऱ्या दादर आणि माहीममध्ये सुद्धा रुग्णसंख्या घटली आहे. दादरमध्ये मंगळवारी एकही रुग्ण सापडला नाही. मुंबईत महानगरपालिकेकडून 1 वर्षाखालील बालकांना लवकरच PCV लस देण्यात येणार आहे. निमोनियासह न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षणासाठी PCV लस उपयुक्त आहे. महापालिकेची आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये PCV लस मोफत मिळणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे